हॅलो फ्रेंड्स, आज आपण नवीन डिझाईनमध्ये कोस्टर पाहणार आहोत. हे कोस्टर मी फुलांच्या आकारामध्ये, फुलाच्या डिझाईनमध्ये हे कोस्टर बनवलं आहे. ते कसं बनवायचं आज आपण पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया. इथे मी हे कोस्टर बनवण्यासाठी दोन कलर वापरलेत, व्हाईट आणि हा गाजरी कलर मी घेतला आहे. आणि इथे मी हे दोन वेगळे कलर घेणार आहे. व्हाईट कलर मला 4 ग्रॅम लागला आहे आणि हा गाजरी कलर मला 8 ग्रॅम लागलेला आहे. इथे मी दोन कलर वापरलेत, पिवळा कलर आणि लाल कलर. सुरुवातीला आपण पिवळ्या कलरमध्ये डिझाईन बनवायला घेऊया. इथे हूक नंबर मी 1.75 mm हूक वापरला आहे. सुरुवातीला मी पिवळा कलर घेतला आहे स्लिप नॉट करून घ्यायच्या अगोदर. त्यानंतर 10 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 साखळ्या झाल्यावर इथे पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून हा सर्कल बनवून घ्यायचं. त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला. टोटल आपल्याला ह्या राऊंडमध्ये, या सर्कलमध्ये 24 खांब बनवायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथे मी या राऊंडमध्ये हे 24 खांब पूर्ण करून घेतले. त्यानंतर इथे हा जो पहिला खांब बनवला होता, आपण तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. त्यानंतर 8 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 साखळ्या झाल्यावर पुढचे जे 2 खांब आहेत ते स्किप करायचे. तिसऱ्या खांबावरती मुका खांब टाकून इथे जोडून घ्यायचे. पुन्हा 8 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पुन्हा ती स्टेप करत जायचे. पुढे 2 खांब स्किप करायचे, 1, 2, आणि तिसऱ्या खांबाला मुका खांब टाकायचा. पुन्हा 8 साखळ्या घ्यायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पुढचे 2 खांब स्किप करायचे, 1, 2, तिसऱ्या खांबाला मुका खांब टाकून घ्यायचे. हीच प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इकडे बघा, मी हे राऊंड पूर्ण करून घेतले 8-8 साखळ्यांचे. हे राऊंड आपले 8 आले पाहिजे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि हा 8 साखळ्यांचा 8वा राऊंड आहे. पहिला जो मुका खांब घेतलेला आहे, इथे स्लिप स्टिच टाकून जोडून घ्यायचं. त्यानंतर हे जे 8 साखळ्यांचा गॅप आहे, तिथे 6 मुका खांब घ्यायचे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 मुका खांब केल्यावर पुढे 3 साखळ्या घ्यायचे. त्यानंतर त्याच गॅपमध्ये अजून 6 मुका खांब टाकून घ्यायचे, 3, 4, 5, 6. पहिल्या 8 साखळ्यांच्या गॅपमध्ये 6 मुका खांब, 3 साखळ्या आणि पुन्हा 6 मुका खांब असा हा पॅटर्न बनवून घ्यायचा आहे. आता दुसरा गॅप आहे 8 साखळ्यांचा, तिथे सुद्धा आपल्याला हीच प्रोसेस करायची, 1, 2, 3
पाँच सहा सहा मुका खम झालं, पुढे तीन साखर घ्यायचे, पुन्हा त्याच गॅपमध्ये सहा मुका खम घ्यायचे, एक दोन तीन चार पाच आणि सहा, पुढे पण प्रत्येक आठ साखळ्यांच्या गॅपमध्ये ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इकडे बघा, हे आठ पॅटर्न, सहा 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 मुक्का खांब, तीन साखळ्या आणि सहा मुक्का खांब, हे पॅटर्न माझं पूर्ण करून झालं आहे. इथे शेवटला इथे जो पहिला पहिला जो राऊंड आहे, तिथे पहिल्या मुक्का खांबामध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. इथे मी धागा कट करून घेणार आहे. इथे आपल्याला वरच्या बाजूला आता एक फुलाच्या आकारामध्ये ज्या पाकळ्या दिसतात त्या बनवून घ्यायचे. इथे आता मी लाल कलरचं लोकर वापरणार आहे. इथे जे आपण पहिला राऊंड बनवला आहे, सहा मुक्का खांब आणि तीन साखळ्या, सहा मुक्का खांब, हा जो पहिला राऊंड आहे, तिथे हा जो मध्ये ज्या तीन साखळ्या तिथून स्लिप स्टिच करून घ्यायच्या अगोदर, पुढे सोळा साखळ्या घ्यायच्या, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा, पुढे दोन साखळ्या वाढवायच्या, त्यानंतर एक दोन तीन तीन साखळ्या स्किप करून चौथ्या साखळीपासून खांब बनवत जायचं आहे. टोटल आपले 16 खांब तयार झाले पाहिजे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा. इथे हे 16 खांब मी पूर्ण करून घेतले, त्यानंतर एक दोन तीन चार पाच पाच साखळ्या घ्यायचे, त्यानंतर हे इथे फिरवून घ्यायचे. पुढे जे दोन खांब आहे ते स्किप करून इथे तिसऱ्या आणि चौथ्या खांबाच्या मधून वरच्या लूपमध्ये नाही घ्यायचं आहे, तिसऱ्या आणि चौथ्या खांबाच्या मधून खांब घ्यायचं. पुन्हा दोन साखळ्या घ्यायचे, पुढे पुन्हा दोन खांब आहेत ते स्किप करून इथे दुसऱ्या आणि तिसऱ्या या खांबाच्या मध्ये एक खांब बनवून घ्यायचं.
पुन्हा दोन सकाळ घ्यायचे, पुढे पुन्हा दोन खांब स्किप करून दुसऱ्या आणि तिसऱ्या खांबाच्या मध्ये खांब टाकत जायचे. एक दोन खांब स्किप करून दुसऱ्या आणि तिसऱ्या खांबाच्या मध्ये खांब बनवायचे, दोन साखळ्या घ्यायचे, पुन्हा ती स्टेप करत जायचे पुढे. इकडे शेवटला जो तीन खांब राहतात, शेवटचा एक पहिला आणि दुसरा खांब आहे, त्या दोघांच्या मधून एक खांब तयार करायचा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, ते मध्ये मी साखळ घ्यायचे विसरलेले म्हणून परत सोडलं. एक दोन, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, इथे आता एक साखळी घ्यायची. हे 16 खांबांच्या वरती हे 8 पॅटर्न बनवून घ्यायचे, एक खांब आणि दोन साखळ्या. हा राऊंड पूर्ण झाल्यावर एक साखळी घ्यायची, त्यानंतर इथे हे पुन्हा पॅटर्नने फिरवायचं आहे. इथे हा जो दोन साखळ्यांचा गॅप आहे, इथे मुका खांब बनवून घ्यायचं आहे. तीन साखळ्या घ्यायचे, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक मुका खांब बनवून घ्यायचं. ही स्टेप पुढे प्रत्येक दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये करत जायचं. एक मुका खांब घ्यायचं आहे, तीन साखळ्या घ्यायच्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक मुका खांब घ्यायचं. तिसऱ्या गॅपमध्ये पण ती स्टेप करायचे, एक मुका खांब घ्यायचा, तीन साखळ्या, पुन्हा एक मुका खांब घ्यायचा. चौथ्या गॅपमध्ये पण ती स्टेप करायची, एक मुका खांब घेऊन तीन साखळ्या घ्यायचे, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक मुका खांब घ्यायचे. पुढे हे जे तीन गॅप राहतात ते, त्या तीन गॅपमध्ये पण तीच प्रोसेस करायची. मध्ये हे जे 7 राऊंड येतात, 1 2 3 4 5 6 आणि 7, त्यानंतर आता ही पुढची प्रोसेस. इथे हा पहिल्या पॅटर्नमध्ये हा पहिला राऊंड झाला, हा जो दुसरा पॅटर्न आहे त्याच्या पुढचा 6 मुक्का खांब, 3 साखळ्या आणि 6 मुक्का खांब, त्याच्या 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये स्टिच करून जोडून घ्यायचं. पुढे पुन्हा 16 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. साखळ्या झाल्यावर पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवायचं आहे. इथे हे जे आपण 7 राऊंड बनवले होते, तिथे पहिला दुसरा आणि तिसऱ्या गॅपमध्ये 3 साखळ्यांच्या गॅपमध्ये मुक्का खांब टाकून जोडून घ्यायचं. पुन्हा ती स्टेप करायची इथे, जशी इथे केली तशी. इथे अगोदर एक साखळी घ्यायची, त्यानंतर इथे फिरवून घ्यायचं. पहिली जी साखळी आपण ह्या 16 साखळ्या घेतल्या, तिथे पहिल्या साखळीत स्लिप स्टिच करून 3 साखळ्या घ्यायच्या,
हा पहिला खांब झाला, दुसऱ्या साखळीमध्ये दुसरा खांब टाकायचा आहे. सोळा साखळ्यांमध्ये हे सोळा खांब बनवून घ्यायचे. प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब टाकत जायचे, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदह पंद्रह सोळा खांब झाल्यावर इथे या पहिल्या पॅटर्नला आपण हे दुसरं पॅटर्न इथे जोडून घेतलेलं आहे. हे सोळा साखळ्या आणि सोळा खांब. पुढे पण इकडे जी स्टेप केली ती स्टेप आता इथे वरती करायची आपल्याला. सोळा खांब झाल्यावर पाच साखळ्या घ्यायच्या आहेत. पाच साखळ्या इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे जे दोन खांब आहेत ते स्किप करून ह्या तिसऱ्या आणि चौथ्या खांबामध्ये एक खांब टाकून घ्यायचं आहे. पुढे दोन साखळ्या घ्यायचे, पुन्हा इथे दोन खांब स्किप करून दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्या खांबाच्या मध्ये एक खांब बनवून घ्यायचं. पुढे पुन्हा दोन साखळ्या घ्यायचे, पुन्हा दोन खांबाच्या मध्ये एक खांब टाकायचं. टोटल हे आठ राऊंड आले पाहिजे वरती सोळा खांबांच्या वरती. एक दोन तीन चार पाच सहा सात शेवटचा आठवा राऊंड आहे. तिथे पहिला आणि दुसरा जो खांब आहे त्याच्या दोघांच्या मध्ये एक खांब टाकून घ्यायचं. पुढे एक साखळी घेऊन हे पॅटर्न इथे फिरवायचं आहे. त्यानंतर इथे प्रत्येक गॅपमध्ये दोन साखळींच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा आहे. तीन साखळ्या पुन्हा मुक्का खांब घ्यायचं. पहिल्या राऊंडमध्ये हा पॅटर्न बनवून घ्यायचं आहे. दुसऱ्या दोन साखळ्यांच्या राऊंडमध्ये ती स्टेप करायची. एक मुक्का खांब घ्यायचा आहे. तीन साखळ्या पुन्हा त्याच गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचं. पुढे पण ही स्टेप करत जायचे प्रत्येक दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये. बघा हे राऊंड मी पूर्ण करून घेतलाय. हे सात पॅटर्न आले आहेत वरती. एक दोन तीन चार पाच सहा सात. त्यानंतर इकडे हा दुसऱ्या पॅटर्नमध्ये आपला हा दुसरा पॅटर्न तयार झाला. ह्या तिसऱ्या पॅटर्नला इथे ह्या तीन साखळ्यांच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचे. पुढे पण आता इथे जी आपण प्रोसेस केली तीच प्रोसेस आता
पुढे करत जायचे आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 सकाळ झाल्यावर इथे फिरवून घ्यायचं आहे पॅटर्न. त्यानंतर हे जे तीन पॅटर्न आहेत वरती, 1, 2 आणि 3, तिसऱ्या पॅटर्नमध्ये नौका खाऊन टाकून जोडून घ्यायचं. एक साखळी घ्यायची, पुन्हा इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचं आहे एक साखळी झाल्यावर. त्यानंतर पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं इथे अगोदर. तीन साखळ्या घ्यायचे, हा तीन साखळ्यांचा पहिल्या साखळीमध्ये हा पहिला खांब झाला. प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब टाकत जायचे, टोटल 16 खांब तयार होतील. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 इथे ह्या 16 साखळ्यांमध्ये 16 खांब टाकून घेतले. पुढे पुन्हा दुसरी स्टेप करायची आहे. ही जी स्टेप केली आपण 8 खांब टाकून, ती स्टेप आता याच्यावरती करून घ्यायची. पुन्हा 5 साखळ्या घ्यायच्या, 16 खांब झाल्यावर 1, 2, 3, 4, 5 इथे हे पॅटर्न फिरवून घ्यायचे. पुन्हा 2 खांब स्किप करायचे, तिसरा आणि चौथ्या दोन्ही खांबाच्या मध्ये दोघांच्या मधून एक खांब टाकून घ्यायचे. पुन्हा 2 साखळ घ्यायचे, हे 2 खांब स्किप करून दुसऱ्या आणि तिसऱ्या खांबाच्या मधून एक खांब टाकून घ्यायचे. इथे 2 साखळ घ्यायचे, ते 2 खांबांच्या मध्ये एक खांब बनवून घ्यायचे. टोटल हे 8 राऊंड तयार झाले पाहिजे. इथे हा 8वा राऊंड पहिला आणि दुसरा जो खांब आहे त्याच्या दोघांच्या मधून हा शेवटचा 8वा खांब टाकून घ्यायचा. पुढे एक साखळी घेऊन हे पॅटर्न इथे फिरवायचं आहे. ती स्टेप करायची आहे, ही तिसरी स्टेप केली आपण. मुक्का खांब 3 साखळ्या आणि मुक्का खांब एका 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये टाकून घ्यायचे. दुसऱ्या गॅपमध्ये पुन्हा मुक्का खांब घ्यायचा आहे, 3 साखळ्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा आहे. पुन्हा तिसऱ्या गॅपमध्ये मुक्का खांब घ्यायचा आहे, 3 साखळ्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचा आहे. चौथ्या गॅपमध्ये सुद्धा मुक्का खांब घेऊन 3 साखळ्या घ्यायचे, परत मुक्का खांब घ्यायचे त्याच गॅपमध्ये.
लागलं, हे तिसरं पॅटर्न तयार झालंय. त्यानंतर आता हा चौथा जो पॅटर्न आहे हा पिवळ्या कलरचा, हा तीन साखळ्यांच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. हे तीन पॅटर्न मी इथे दाखवले, पुढे अजून पाच पॅटर्न पूर्ण करून घ्यायचे. इथे बघा, मी हे सात राऊंड पूर्ण केले. आठवा राऊंड आपल्याला हा तिसरा जो राऊंड करायचा आहे, एक मोका खांब, तीन साखळ्या आणि एक मोका खांब. ते पॅटर्न टाकता टाकता आपल्याला हा जो पहिला पॅटर्न बनवला होता तो इथे आपल्याला जोडून घ्यायचा. इथे मी आठवा पॅटर्न सोळा साखळ घेऊन इथे हा तिसरा गॅपमध्ये, तिसऱ्या राऊंडमध्ये हे जे सात राऊंड येतात त्याच्या तिसऱ्या राऊंडला मुका खांब टाकून जोडून घेतलं आहे सोळा साखळ्या घेऊन. त्यानंतर सोळा साखळ्यांमध्ये सोळा खांब तयार केले. सोळा खांब झाला त्यानंतर पाच साखळ्या घेऊन दोन मुका दोन खांब सोडून इथे तिसऱ्या खांबामध्ये आणि तिसऱ्या आणि चौथ्या खांबामध्ये एक खांब दोन साखळ्या असे टोटल हे आठ राऊंड तयार करायचे त्याच्यावरती. ते झाल्याच्या नंतर पुढे एक साखळी घ्यायची आहे. त्यानंतर हे पॅटर्न इथे फिरवून घ्यायचं. आता ह्या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुक्का खांब तीन साखळ्या घ्यायचे. पुन्हा त्या गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचं. प्रत्येक गॅपमध्ये तीच प्रोसेस आहे. एक मुक्का खांब घ्यायचं, तीन साखळ्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक मुक्का खांब घ्यायचं. आता इथे एक दोन आणि तीन ह्या तिसऱ्या गॅपला आपण जॉईन करतो. तसं इथून वरतून एक दोन तीन चार पाच, पाचव्या राऊंडला आपण हा पहिला पॅटर्न इथे जोडून घ्यायचा. पुढच्या दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये एक मुका खांब टाकून एक साखळी घ्यायची अगोदर. त्यानंतर हा जो पहिला पॅटर्न आपण बनवलेला, इथे जी आपण पहिली सोळावी साखळी होती त्या साखळीतून आपण जोडून घ्यायचं स्लिप स्टिच करून. हा पहिला राऊंड आठव्या राऊंडला जोडून घ्यायचं. पुढे पुन्हा दोन साखळ्या घ्यायच्या आणि त्याच गॅपमध्ये मुक्का खांब टाकायचं. पुढे जे दोन गॅप राहतात तीच प्रोसेस करत जायचे. पुढे एक मुका खांब घ्यायचं, पुढे तीन साखळ्या घेऊन त्याच गॅपमध्ये एक मुका खांब घ्यायचं. शेवटचा गॅप आहे तिथे एक मुका खांब घेऊन तीन साखळ्या, पुन्हा एक मुका खांब घ्यायचं. इथे हा आठवा आपला शेवटचा राऊंड पूर्ण झाला. पहिला जो राऊंड आहे तिथे इथे आपण स्लिप स्टिच करून पहिला राऊंड घेतलेला. आपण तिथे त्या मुक्का खांबामध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं. इथे मी धागा कट केला आहे. इथे बघा, हे पोस्टर आपलं पूर्ण बनवून झालंय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.